नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हेअर सीरम कसं लावायचं, का लावायचं आणि हेअर सीरमचे फायदे काय काय आहेत। चला तर मग लगेच आपण व्हिडिओ चालू करूया। पण व्हिडिओ चालू करायच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असे रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते। चला तर मग व्हिडिओ आपला चालू करूया। तर हेअर सिरम का लावतात? आपल्या केसांमध्ये गुंता होऊ नये, केस जे असे फ्रिझी होतात ते एकदम नॉर्मल स्मूथ होण्यासाठी आपण हेअर सिरम लावतो। बाहेरचे पोल्युशन धुळेपासून प्रोटेक्ट करण्यासाठी देखील आपण हेअर सिरम वापरतो। तर हे आहेत हेअर सिरमचे फायदे। आता बघूया की हेअर सिरम लावायचं कसं। सगळ्यात आधी आपल्याला असा मधला पार्टिशन म्हणजे मधला भांग पाडायचा, मागे देखील असं मधला भांग पाडून दोन्ही केस या साईडला असे घ्यायचे। आता मी इथं वापरत आहे लिव्हॉनचं हेअर सिरम। आता मी तुम्हाला दाखवते की हे हेअर सिरम कसं वापरायचं ते। पहिला थोडंसं हेअर सिरम आपल्या आपण हातावर घेणार आहे। नंतर हे जे मधलं आपण हातावर घेतलेलं सिरम आहे ते आपण आपल्या बोटांमध्ये असं लावणार आहे। आणि आता आपण हेच हेअर सिरम आपल्या केसांच्या मध्ये असं आपण हात घालू हेअर सिरम लावणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हेअर सिरम लावू शकतो। तर अशा पद्धतीने लावल्याने आपल्या प्रत्येक केसांच्या मध्ये हेअर सिरम जातं आणि प्रत्येक केसांना हेअर सिरम व्यवस्थितपणे लागलं जातं। तर अशा पद्धतीने आपण हेअर सिरम लावू शकतो। तुम्ही जर डायरेक्ट हातावर घेऊन असं लावला तर ते फक्त थोड्याच केसांना लागलं जातं, आतल्या केसांना लागलं जात नाही। त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की अशाच पद्धतीने तुम्ही हेअर सिरम लावा। तर आता ह्या साईडच्या केसांना हेअर सिरम लावून झालेला आहे, तुम्ही फरक बघू शकता। आता आपण ह्या साईडला देखील हेअर सिरम तशाच पद्धतीने लावणार आहे। आता दोन्ही साईडला हेअर सिरम लावून व्यवस्थितपणे झालेला आहे। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ हेअर सिरम बद्दल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असे रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।